राम राम मंडळी. सरकारचे धोरण शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी सरकारने एक तालुका स्तरावर नवीन योजना आणली आहे. काय योजना आहे सविस्तरपणे आपण आता या व्हिडिओत पाहणार आहोत. या योजनेमध्ये एक समिती स्थापन करून शेतकऱ्यांची काही म्हणणे, काही अडीअडचणी असतील तालुका स्तरावर, त्याच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न ती समिती करणार आहे. त्या समितीचा मुख्य तहसीलदार हे असतील, त्याखालोखाल बाकीचे सदस्य तुमच्या अडचणींचे सर्व म्हणणे ऐकून आपणास सोडवण्यात येणार आहेत. पाहूया तर, चला चालू करूयात व्हिडिओला. काय आहे संपूर्ण माहिती? शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तालुका स्तरावर समन्वय समिती स्थापन करणार आहे. पाहूया सविस्तर बातमी. राज्यात आता तालुका स्तरावर उद्यापासून शेतकरी समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असून कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष स्थापन केला जाणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी गुरुवारी येथे दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याच्या उद्दिष्टापूर्तीसाठी कृषी विभागामार्फत शेतकरी केंद्रबिंदू ठेवून योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादकतेसोबत त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी विभागाला उपाययोजना प्रस्तावित करण्यासाठी कृषीमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. या समितीचे दर 3 महिन्यांनी बैठक होणार असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होऊन उपाययोजना सुचवण्यात येतील. हवामान, पीक परिस्थिती, विपणन, निष्ठावंत पुरवठा, पीक कर्ज, शेतीपूरक जोडव्यवसाय, वीज जोडण्या, शेतकरी कर्ज प्रकरणे आदींबाबत या समितींच्या बैठकीत चर्चा होईल. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरावर शेतकरी समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. तालुका कृषी अधिकारी हे समितीचे सदस्य सचिव असतील. गट विकास अधिकारी, पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी, जलसिंचन विभागाचे उप अभियंता, कृषी विद्यापीठ संशोधन संस्थेचे प्रतिनिधी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, मत्स्य उद्योग, रेशीम, खादी उद्योग या विभागांचे प्रतिनिधी, वीज मंडळाचे अभियंता, लीड बँकेचे प्रतिनिधी, सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आणि तालुक्यातील 3 प्रगतशील शेतकरी यांपैकी 1 महिला हे सदस्य असून काम पाहतील. तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये शेतकरी येत असतात. त्यांना योजनेची माहिती देतानाच त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी 1 खिडकी तत्वावर शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. तेथे शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतानाच उपाययोजना करण्यास संबंधित अधिकारी अथवा विभागाला सांगितले जाईल. या कक्षामध्ये स्वतंत्र बैठक व्यवस्थेसोबत पिण्याचे पाणी, शेतीविषयी पुस्तके, विविध योजनांची माहिती जी पुस्तके ठेवण्यात येणार आहेत. दरमहा या कक्षातील कामकाजाचा आढावा घेतला जाईल असेही कृषी मंत्र्यांनी सांगितले. धन्यवाद. अशी शेतीविषयी माहिती, शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर व लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.